नमस्कार, मी पाटील कैलास वसंतराव, आर सी पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिरपूर, जिल्हा धुळे, आपणासमोर सादर करीत आहे. शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान पेपर क्रमांक 2 या अंतर्गत आपल्यासमोर आता सादर करणार आहे एरिक्सन मनोसामाजिक विकासाची जी उपपत्ती आहे ती आपल्यासमोर सादर करीत आहे. सुरुवातीला आपण विचार करूया या स्लाइड क्रमांक 1 वर दोन चित्र आपल्यासमोर येत आहेत. ही चित्रे आहेत एरिक्सन या नावाच्या मानसशास्त्रीय तज्ज्ञांची. त्याने व्यक्तीच्या विकासाच्या संदर्भात मनोसामाजिक सायको सोशल डेव्हलपमेंट या संदर्भात मांडणी करण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेस मानसशास्त्रामध्ये केवळ मनाचा मानसिक स्तरावर विचार केला जायचा, त्यासोबतच व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना केवळ मानसिक विकासाशी संबंधित नसून त्यासोबतच व्यक्तीचा मनोसामाजिक विकास होत असतो हे सुचवणारा तज्ज्ञ म्हणून एरिक्सन यांच्याकडे पाहिले जातं. आपण सुरुवात करूया मनोसामाजिक विकासाची उपपत्ती. त्यांचा जर आपल्याला एकूणच बायोग्राफीचा विचार करायचा असेल तर एरिक्सन यांचा जन्म 15 जून 1902 फ्रँकफर्ट, जर्मनी या ठिकाणी झालेला आहे. ते स्टडीड आर्ट्स अँड व्हरायटी ऑफ लँग्वेज ड्युरिंग हिज स्कूल इयर्स. इन्स्टेड ऑफ गोइंग टू द कॉलेज, ट्रॅव्हल अराउंड युरोप वर ही केप्ट अ जर्नल ऑफ हिज लाईफ एक्सपिरियन्स अलॉंग द वे. हे आपल्याला याच्याबद्दल सांगता येईल. त्याच्यानंतर त्यांनी ट्रॅव्हलिंग करून आर्ट्स ऑफ स्कूलमध्ये त्यांनी 1927 त्यांनी शिकवायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर लहान मुलांना शिकवल्यांना गेल्यानंतर व्हिएन्ना या ठिकाणी सुद्धा त्यांनी सायकोअनालिटिकल इन्स्टिट्यूटमध्ये ते राहिलेले आहेत. 1933 ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी ते आले. अशा पद्धतीने एकूणच त्यांचा हा प्रवास आहे क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकोथेरपी या संदर्भामध्ये त्यांचं जे काही तज्ज्ञपणा आहे तो आपल्याला या त्यांच्या एकूणच आत्मचरित्रावरून सांगता येणार आहे. एक शॉर्ट आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुढचं पुन्हा आपल्याला शेवटचं सांगता येईल की एकूणच हे सर्व काम करीत असताना 12 मे 1994 वयाच्या 91 वर्षी त्यांचं डेथ झालं. हे झालं त्यांच्या वैयक्तिक. आता आपण मनोसामाजिक विकासाची उपपत्ती एरिक्सन हा तज्ज्ञ काय मानतो या संदर्भात. प्रस्तावने देखील आपल्याला म्हणता येणार आहे की एरिक्सन यांनी युरोप, अमेरिका या देशात अभ्यास कार्य 1963 पूर्ण केलेले होते. विकासाच्या उपपत्तीमध्ये स्टेज थेअरी आणि डिफरेन्शियल थेअरी हे दोन प्रमुख प्रकार आहेत मानवी विकासाच्या उपपत्तीतले. एरिक्सन यांनी मात्र या दोन्ही उपपत्तींचे मिश्रण या त्यांच्या आराखड्यामध्ये दिसून येतो. आणि सिग्मंड फ्रॉइड या नावाच्या तज्ञाने अहम इगो च्या कार्यभागाकडे जे दुर्लक्ष केलेले होते ती तुटी भरून काढण्याचं काम एरिक्सन या तज्ञाने केलेलं आहे. सर्वात प्रमुख विचार काय एरिक्सनच्या मते, स्वतःशी व समाजाशी व्यक्ती सातत्याने अंतर्गत व बाह्य संघर्षाला तोंड द्यावे लागत असते व त्यातूनच तिचे व्यक्तिमत्व घडत जाते. यावरून एरिक्सन यांनी व्यक्तीच्या संपूर्ण जीवनातील मनोसामाजिक विकासावर भर दिलेला दिसून येतो. हे आपल्याला याच्यावरून सांगता येणार आहे. आणि हाच मुळात मुख्य विचार म्हणून एरिक्सन
त्याच्यानंतर या सिद्धांताचे दोन मूलभूत कल्पना सुद्धा मांडलेल्या आहेत. एक सर्जनधाळ तत्वावर आधारित कल्पना आहे, दुसरी क्रांतिक कालावधीवर आधारित आहे. सर्जनधाळ तत्व म्हणजे काय? तर सृष्टीमध्ये जी जी घटना वाढणारी आणि विकसित पावणारी आहे, तिचा वाढीचा आणि विकासाचा एक मूलभूत आराखडा हा निश्चित असा ठरलेला असतो, आणि या त्या ठरलेल्या आराखड्यानुसार ती हळूहळू तो आराखडा हा विकसित होत जातो आणि या पूर्णत्वास फंक्शनिंग होल असं एक आकार प्राप्त होतो. आणि क्रांतिक कालावधी याच्यामध्ये एरिक्सन यांनी म्हटलेलं आहे की सर्व विकास पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे होत नसल्याने प्रत्येक अवस्थेमध्ये अपेक्षित विकास व्यक्तीला साधावा लागतो, कारण त्या विशिष्ट विकासाची संधी त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून त्याला क्रांतिक कालावधी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे मूलभूत सिद्धांत कल्पना काही मांडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख दोन चार बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. एक विकासाची अवस्था, त्या अवस्थेमध्ये असणारा भावनिक संघर्ष, त्या अवस्थेमध्ये असणारी मानसिक सामर्थ्य आणि त्या अवस्थेमध्ये असणारा पारिस्थितिक प्रभाव. एकूणच आपण पहिली अवस्था त्यांनी मांडलेली आहे नवजात अवस्था. भावनिक संघर्ष हा मुळात मूलभूत विश्वास विरुद्ध अविश्वास असतो. मानसिक सामर्थ्य आशा असतं. आशा असणं म्हणजे काय? तर एक कुणीतरी व्यक्तीवर माझा विश्वास आहे, मी माझे आपलं बिलीफ, आशा असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या नवजात अवस्थेमध्ये, कारण मुलात त्या मुलाचा जन्म झालेला असतो आणि जन्मानंतर जवळजवळ एक वर्षाच्या अंतर्गत कालावधीमध्ये मातेच्या प्रभावामध्ये ते मूल राहते आणि त्याचा प्रभाव हा प्रामुख्याने दिसून येतो. क्रमांक दोनची अवस्था आहे शिष्यावस्था. या शिष्यावस्थेमध्ये संघर्ष असतो, स्वायत्तता विरुद्धता, त्याचा मानसिक सामर्थ्य असते, इच्छाशक्ती आणि पारिस्थितिक प्रभाव असतो. दोन्ही पालक आणि प्रौढ व्यक्ती, दोन्ही पालक म्हणजे आई वडील. त्याच्यानंतर क्रमांक तीनची अवस्था मांडलेली आहे त्यांनी पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्थेमध्ये भावनिक संघर्ष हा पुढाकार विरुद्ध अपराध भावना असा असतो. मानसिक सामर्थ्य हेतू साध्य करणं असतो. त्यासोबतच पारिस्थितिक प्रभावामध्ये पालक, मित्र आणि कुटुंब यांचं असतं. त्याच्यानंतर उत्तर बाल्यावस्था असतं. या उत्तर बाल्यावस्थेमध्ये उद्यमशीलता विरुद्ध न्यूनत्व भाव असतो. लायकी कार्यक्षमता ह्या मानसिक सामर्थ्य असतो आणि पारिस्थितिक प्रभाव हा शाळेचा असतो. त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही चार अवस्था आहेत त्याच्यामध्ये कौमार्यावस्था असते. कौमार्यावस्थेमध्ये भावनिक संघर्ष अस्मत आदात्म्य व भूमिका संतम या पद्धतीने असतो. मानसिक सामर्थ्य जे असते सत्यता आणि प्रामाणिकपणा याच्यावर असतो. समयस्कांचा प्रभाव त्या ठिकाणी पारिस्थितिक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याच्यानंतर तारुण्यावस्थेमध्ये जवळीकता वृद्ध एकाकीपण हा भावनिक मानसिक संघर्ष असतो. मानसिक सामर्थ्यामध्ये प्रेम असतं आणि या ठिकाणी प्रभाव हा जोडीदार पती पत्नी यांचा असतो. प्रौढावस्थेमध्ये निर्मायकता विरुद्ध अवृद्धता हा प्रभाव असतो. जपणूक आणि काळजी घेणं हा मानसिक सामर्थ्यामध्ये असतो, तर प्रभाव कुटुंब समाज यांचा प्रभाव असतो. वृद्धावस्थेमध्ये एकात्मिक अहम विरुद्ध नैराश्य हा सुद्धा त्या ठिकाणी भाव असतो. त्याच्यामध्ये मानसिक सामर्थ्य शहाणपण आणि चातुर्य यांच्याद्वारे होत असतं आणि संपूर्ण मानव जातीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. एकूणच या आठही अवस्थांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कोणत्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्तीचं व्यक्तिमत्व मनोसामाजिक स्तरावर तरी व्यक्तीचा विकास घडून येत असतो. आपण पुन्हा या थेरीच्या संदर्भात आपण डिटेल या आठ स्टेज त्यांनी मांडलेल्या आहेत. पहिल्या स्टेजला त्यांनी ओरल सेन्सॉर, दुसऱ्या स्टेजला मस्क्युलर लॅनर, तिसऱ्या स्टेजला लॅकोमीटर, चौथ्या स्टेजला लॅटेन्सी, पाचव्या स्टेजला अडल्सन, सहाव्या स्टेजला इव्हेंग अडल्टहूड, सातव्या स्टेजला मिडल अडल्टहूड आणि आठव्या स्टेजला मॅच्युअर. हे वेगवेगळे नाव पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ओरल स्टेज आहे मुखवेदक अशी अवस्था आहे. जन्मापासून एक वर्षाचा पर्यंतचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये मुळात मूल जे आहे, बाळ जे आहे, ते मातेच्या जवळ असतं आणि मातेचं जे काम असतं की त्या मुलाला एक विश्वासाची आपुलकीची भावना निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं. ज्या मुलामध्ये ही भावना अधिक होईल असे मुलांना निश्चितच विश्वास निर्माण होईल, परंतु ज्यांच्याजवळ मातेचा प्रभाव कमी दिसून येईल अशा मुलांमध्ये आपलेपणाची भावना कमीपणा.
क्रमांक 2 ची अवस्था ही मुळात गुदस्नायू यंत्रणात्मक अशी अवस्था आहे. वय वर्ष 2 ते 3 वर्षाचा कालावधी असतो. स्वायत्तता विरुद्ध लज्जा आणि इच्छाशक्ती हे प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून येतो. दोन्ही पालकांचा प्रभाव महत्त्वाचा आहे आणि त्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर क्रमांक 3 ची अवस्था आहे लिंगवर्ती गत्यात्मक अवस्था. या ठिकाणी बाळ खेळायला सुरुवात झालेली असते. साधारणपणे पहिली दुसरीच्या वर्गामध्ये जाणारं बाळ असतं. त्याच्यामध्ये पुढाकार आणि अपराधभाव हा निर्माण होत असतो. मुलाला जर चांगलं वातावरण मिळालं तर त्याच्यामध्ये पुढाकाराची भावना निर्माण होते. म्हणून कुटुंब आणि पालकांची भूमिका खूप व्यक्तीच्या विकास होत असताना मुलांसारख्या. चौथी अवस्था यामध्ये 6 ते 11 वर्ष लॅटेनची लैंगिक सुप्तावस्था मानली जाते. त्याच्यामध्ये मुलांना उद्यमशील असणं खूप महत्त्वाचं आहे. हा संघर्ष आहे उद्यमशीलता विरुद्ध निर्णय. त्यांच्यामध्ये लायकी कार्यक्षमता ह्या घटकांमध्ये संघर्ष सुद्धा निर्माण होत असतो. आणि शाळेचा प्रभाव या मुलांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण दिसून येतो तो आपण. पुढची अवस्था ही अडल्सन्स पोकंड अवस्था आहे. त्याच्यामध्ये वय वर्ष 12 ते 18 हा कालावधी आहे. मुलांमध्ये स्वतात्म्य विरुद्ध भूमिका संभ्रम हा मानसिक संघर्ष असतो. मानसिक त्या ठिकाणी प्रभाव घेऊन तो प्रामुख्याने तो समवयस्क आणि पालकांची भूमिका पुन्हा या ठिकाणी महत्त्वाची. कारण पोकंड व कुमार अवस्था ही मुळात एक वादळी अशांततेची कालखंड म्हणून मानला गेलेला आहे. आणि त्याच्यावर सर्वात प्रभाव करणारे हे घटक आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यानंतर यंग अडल्टहूड तारुण्य अवस्थेमध्ये वय वर्ष 18 ते 35 पर्यंतच्या कालावधीचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जवळीकता आणि एकाकीपणा आहे. ज्यांना पती पत्नी याच्यामध्ये संबंध हे जवळीक जर असतील तर अशा जर चांगलं प्रेम मिळत असेल, आपुलकीची भावना असेल, वात्सल्य असेल, तर निश्चितच त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असतो. परंतु याच्या विरुद्ध जर त्या व्यक्तीला वातावरण लाभलं, परिस्थिती लाभली, तर त्याच्यामध्ये एकाकीपणा हा निर्माण होत असतो. त्याच्यानंतर ही मिडल फील्ड आहे. प्रौढत्व आणि प्रगल्भत्व निर्भायकता अवृद्धता वय वर्ष 35 ते 65 हा त्याचा कालावधी आहे. निर्भायकपणा असतो, अवृद्धता सुद्धा निर्माण असतो. अशा व्यक्तींना जर खूप काळजी घेतली गेली, जतन घेतलं गेलं, तर अशा विरुद्धांमध्ये निर्भायकता निर्माण होते. परंतु जर ते घडलं नाही तर तशी व्यक्ती एक अवृद्धपणे राहू शकतो. कुटुंब समाज यांचा प्रभाव खूप मोठा. त्याच्यानंतर पुढची अवस्था आहे मॅच्युरिटी परिपक्वता 65 पुढे आहे. व्यक्ती हा पूर्ण आयुष्य तो जगलेला असतो. त्याच्यामध्ये समाधान जर का झालेलं असेल, एकात्मिकपणा नैराश्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शहाणपण त्याच्याला येत असतो, चातुर्यपणा भाव त्याच्यामध्ये असतो. परंतु असा व्यक्तीला जर पुन्हा ते वातावरण योग्य लाभलं नाही तर ते नैराश्य होतं वयाच्या शेवटी आणि त्याच्यावर संपूर्ण मानवजातीचा प्रभाव असतो. हे वेगवेगळे त्याचे ऍप्लिकेशन जे आहेत आपल्या समोर एकूणच काय संपूर्ण ह्या ज्या काही अवस्था आहेत या अवस्थांमध्ये व्यक्तीने मनो आणि सामाजिक होणारा म्हणजे मानसिक आणि सामाजिक स्तरावर होणारा व्यक्तीचा जो काही विकास आहे हा विकास प्रत्येक अवस्थेला जर अनुकूल वातावरण प्राप्त झालं तर असे एक विकसित व्यक्तिमत्व. परंतु जर त्याला प्रतिकूलता लाभली तर मात्र त्याच्या त्या ठिकाणी एक डिसऑर्डर पर्सनॅलिटी म्हणून तो समोर येत असतो. अशा प्रकारे आपण आज मनोसामाजिक विकासाची एरिक्सन यांनी मांडलेली मानवी विकासाची उत्पत्तीचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.